अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील 73 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 1261 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र भरले होते। या नामनिर्देशन पत्राची छाननी व हरकती आज घेण्यात आल्या, त्यामध्ये 10 ते 12 उमेदवारांची नामनिर्देशन पत्र रद्द झाली आहे। तर 4 जानेवारी 2021 पर्यंत उमेदवारांनी उमेदवारी अर्जाची माघार घेण्याची मुदत आहे। आज दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी छाननीची प्रक्रिया पार पडली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी। आज माननीय संदीप माळुदे ऑब्झर्वर ग्रामपंचायत निवडणूक 2020 यांनी देखील आज छाननीच्या ठिकाणी व्हिजिट केली। काल 30 तारखेपर्यंत 2064 फॉर्म या ठिकाणी प्राप्त झालेले होते। 255 प्रभाग आणि 73 ग्रामपंचायतीमध्ये 705 जागांसाठी या ठिकाणी निवडणूक होणार आहे। काही 1-2 ग्रामपंचायतीमध्ये एकच फॉर्म आल्याने त्या भविष्यात बिनविरोध होऊ शकतात आणि या 20064 ग्रामपंचायतीची 28 निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी केली। काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या हरकती देखील प्राप्त झाल्या होत्या, त्या हरकतींवर कायदा आणि नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात आली आणि तात्काळ त्याच्यावर निर्णय घेण्यात आला निवडणूक निर्णय अधिकारी। हा जो निर्णय संबंधित उमेदवार किंवा प्रतिनिधी यांना मान्य नसेल तर त्यांना माननीय हायकोर्ट इथं अपील दाखल करता येईल। तसेच जी छाननी झाली त्या 73 ग्रामपंचायतीमध्ये 13 फॉर्म हे इनव्हॅलिड करण्यात आले, म्हणजे 13 फॉर्म हे अवैध ठरवण्यात आलेले आहेत। आता याच्यात आजपासून ते दिनांक 4 जानेवारी 2021 3 वाजेपर्यंत जे उमेदवार आता वैध ठरलेले आहेत ते आजपासून ते 4 तारखेपर्यंत कोणत्याही वेळी ते माघार घेऊ शकतात आणि माघार झाल्यानंतर ॲक्च्युली किती ग्रामपंचायत बिनविरोध होतात किंवा किती प्रभाग किंवा किती जागा बिनविरोध होतात याच्याविषयी आपल्याला फायनल आकडेवारी दिनांक 4 रोजी आपल्याला। तसेच दिनांक 2 जानेवारी 2020 रोजी जो आपण स्टाफ नेमलेला आहे, केंद्राध्यक्ष असतील, पोलिंग ऑफिसर असतील, या सर्वांचं ट्रेनिंग शालिमार थिएटर इथं आयोजित करण्यात आलं आहे। पहिलं ट्रेनिंग झाल्यानंतर 10 जानेवारी 2021 रोजी सर्व जे पोलिंग ऑफिसर, मतदान केंद्राध्यक्ष यांचं दुसरं ट्रेनिंग 10 तारखेला आयोजित केलेलं आहे। या उमेदवार जे निवडणूक लढवीत आहेत त्यांना मी या आपल्या माध्यमातून एक आवाहन करतो की शासनाच्या किंवा माननीय राज्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोग यांच्याकडे ज्या आचारसंहितेच्या ज्या सूचना आहेत किंवा जे आदेश आहेत त्यांचे तंतोतंत पालन करावे। तसंच एक कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता जास्त मोठ्या प्रचारसभा किंवा जास्त गर्दी होणार नाही,
आपण व्यक्तिगत जो प्रचार असेल तो करू शकता, परंतु कोरोनाच्या अनुषंगाने त्याच्यातून काही परत काही वेगळा मेसेज जाणार नाही किंवा काही परिस्थिती उद्भवणार नाही या देखील उमेदवारांनी याची काळजी घ्यायला पाहिजे आणि जेवढे काही नियम आहेत त्याच्या काटेकोर पालन केलं पाहिजे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.